भाजपा के तालुका अध्यक्ष एवं जिला परिषद के गट नेता विनोद बांते की अध्यक्ष में भाजपा तालुका कार्यकर्ता बैठक बीलेवाड़ा के सभागृह में ली गई, जब बड़े पैमाने पर कार्यकर्ता एवं पदाधिकारी उपस्थित थे। आमचे राज्यामध्ये राज्याचा मेळावा झाला आहे पुणेला, त्या ठिकाणी प्रदेशाध्यक्षांच्या म्हणण्यानुसार त्या ठिकाणी प्रस्तावना मांडण्यात आल्या आणि येणाऱ्या विधानसभेसाठी तयारी संदर्भात पुणेनंतर मग नागपूरला कोर कमिटी झाली। त्यानंतर असं ठरण्यात आलं की त्यामध्ये की तालुक्यातल्या बैठका लावायच्या, तालुक्यातले जवळजवळ 400 कार्यकर्ते आज या तालुकास्तरीय बैठकीला उपस्थित होते। याच्यामध्ये पक्षामध्ये असं ठरलं की सर्वसंमतीने पक्षाची तिकीट भारतीय जनता पार्टीलाच कार्यकर्त्याला पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीच या ठिकाणी भंडारा जिल्हा याच्यामध्ये विधानसभेत लढली पाहिजे असा सर्वसंमतीने ठराव आज पारित करण्यात आला। 400 लोकांच्या संमतीने हा ठराव आज वरती वरिष्ठांना पाठवण्यात आला आणि स्वतःच्या भारतीय जनता पार्टी स्वतःच्या बलबुत्यावर या ठिकाणी लढणार आहे, एवढं नक्की। आणि दुसरा विषय म्हणजे की ज्या राज्य शासनाने एवढ्या मोठ्या योजना आणल्या, लाडकी बहीण योजना आणली, शेतकऱ्यांसाठी वीज मोफत केली, 12 तास लाईन येणार आहे, त्यानंतर घरकुल आहेत, किसान सन्मान योजना आहे, लोकांसाठी जे निराधार योजना आहे, अशा कित्येक योजना आल्यात। आणि मला वरिष्ठांनी आताच विधानसभेवरती लाडकी बहीण योजनेची जी समिती राहते त्याच्यामध्ये माझी नियुक्ती पण केलेली आहे। त्या याच्याने आम्ही असं ठरवण्यात आलं की प्रत्येक कार्यकर्ता हा घरापर्यंत जाईल आणि जिल्हा परिषद क्षेत्रवाईज आणि पंचायत समिती क्षेत्रवाईज ह्या बैठका लागतील आता। या बैठकांमध्ये कार्यकर्त्यांना सांगा म्हणजे गावातल्या लोकांना सांगण्यात येईल की आपल्या पक्षाने आतापर्यंत काय केलं आहे आणि इतक्या चांगल्या योजना, खूप चांगल्या योजना आपल्या पक्षाने आणल्या, त्या लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत आणि येणाऱ्या विधानसभेत पूर्ण संपूर्ण ताकदीशी भारतीय जनता पार्टीचा आमदार निवडून आणायचा।